हरिओम श्रीराम अंबज्ञ, माझे नाव भावना वीरा बोरसे, मी माळगावचे नृत्य भक्त आहे. आणि माझा असा अनुभव आहे की ऑनलाईन एक्झाम होते, म्हणजे सध्या सरांनी सांगितलं तर कोरोनाच्या काळात की ऑनलाईन एक्झाम होणार आहे. आणि ऑनलाईन म्हणजे तेव्हा माझ्याकडे मोबाईल पण नव्हता आणि मामांच्या मोबाईलवर करत होते. तर मग एकदा पेपर होता आणि पेपर चालू केला आणि अचानक माझा भाऊ आला आणि पेपरमध्ये व्हिडिओ कॉल चालू होता सरांसोबत. तर भाऊ दोन फेस दिसल्यामुळे सरांनी व्हिडिओ तिथंच पेपर बॅन केला माझा. मम्मी बापूंना म्हटलं असं कसं होईल बा, मी एवढा अभ्यास केला आहे ऑनलाईन असेल तरी पण, मी एवढा स्टडी केलाय तो कुठे जाईल आता, परत लिंक येऊ द्या. तर मग मी असं केलं आणि 2-3 दिवस झाले त्या पेपरला. तर ते सर म्हणे ती लिंक क्रॅश झाली होती म्हणे, तर परत लिंक येणार आहे, तुम्ही परत पेपर देऊ शकतात म्हणे. मग मी म्हटलं अरे वा किती भारी झालं बापू अंबदने म्हटलं. आणि लगेच मग मी तो पेपर दिला आणि तो पेपर 80 मार्काचा होता ऑनलाईन असून पण. मग म्हटलं आता 80 मार्काचा आहे आणि क्वेश्चन पण खूप बदलून गेले होते आधीच्या एक्झामपेक्षा. त्यामुळे मग म्हटलं आता जे आलं ते प्रश्न फक्त प्रश्न वाचायचा आणि जे वाटलं ते आन्सर क्लिक करायचं. मग मी आन्सर क्लिक केले आणि परत 5-6 दिवसात असं रिझल्ट डिक्लेअर होतो एका पेपराचा. तर मग बघितलं की मला 80 पैकी 70 मार्क पडले होते. मी खूप आनंद झाले की म्हटलं बापू तुम्ही खूप भारी केलं आणि माझा पेपर एकदम न थांबता. आणि न ती लिंक मला था ज्या पेपरात जी लिंक माझी फेस आल्यामुळं दोन फेस आल्यामुळं जी बॅन केली होती ती परत ओपन झाली आणि माझ्यासाठी माझ्या परत बापूंनी ती लिंक ओपन करून दिली आणि माझा पेपर एकदम भारी गेला. हरिओम श्रीराम अंबज्ञ.